तर उद्धव ठाकरेंनी देखील टीका केली आहे, भाजपला फ्री हिट आणि आमची हिट विकेट का असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारलाय. निवडणूक आयोगाने आचारसंहितेचे नियम बदललेत का असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय. अमित शहा यांनी मध्य प्रदेशातल्या नागरिकांना राम मंदिराची ट्रीप मोफत करून देण्याचं आश्वासन दिलं होतं, त्यावरून उद्धव ठाकरेंनी निशाणा साधलाय. उद्धव ठाकरेंनी आचारसंहितेचे नियम बदललेले आहेत का असा सवाल विचारलेला आहे. त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र देखील लिहिलेलं आहे. पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंनी भाजपवर आणि भाजपच्या आश्वासनांवर टीका केलेली आहे. गर्व से को हम हिंदू है हा जो नारा, हा तो विश्व हिंदू परिषदेने दिला असेल, पण जो बुलंद केला तो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी केला. मंदिर वही बनाएंगे ते दिवस होते, निवडणुका अगदी तेव्हा जोरात लढल्या जात होत्या आणि केवळ हिंदुत्वाचा प्रचार केला. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. मंदिर वही बनाएंगे चा प्रचार केला म्हणून या सर्वांवरती कारवाई केली गेली. हिंदू हृदय सम्राटांवरती सुद्धा, जे कधी आयुष्यात निवडणूक लढणारच नव्हते, त्यांना निवडणूक लढवण्यापासून लांब ठेवण्यात आलं आणि परत एकदा सांगतो, मतदानाचा अधिकार काढण्यात आला होता. आज मात्र आम्हाला जरा असं वाटतंय की निवडणूक आयोगाने आचारसंहितेत किंवा निवडणुकीच्या नियमावलीत काही बदल केले असावेत अशी एक शक्यता वाटायला लागले. शिवसेनेच्या वतीने आम्ही निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलेलं आहे, काही शंका कुशंका त्याच्यावरती खुलासा होण्यासाठी. अनेकदा असं वाटतं की केवळ भारतीय जनता पक्ष सत्तेवर बसलाय म्हणून त्यांना फ्री हिट द्यायची आणि आम्ही काय केलं तर मात्र आमची हिट विकेट काढायची, ह्याला काय मोकळ्या वातावरणातल्या निवडणुका म्हणू शकत नाही. सह्याद्रीची उंची म्हणजे 24.